मी एक मठरी तुम्हाला मोडून दाखवणार आहे, अशी हातातली एकदम कुरकुरी झालेली, तुम्ही बघू शकता खस्ता। नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे हिवाळी स्पेशल बाजरीची मठरी। बाजरी ही थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाली जाते, कारण बाजरी ही उष्ण आहे। बाजरीची मठरी ही रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया। चार वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे याच वाटीच्या मापाने मी पीठ घेतलेलं आहे। या वाटीनेच मी एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे। धणे आणि जिरे मी थोडंसं क्रश करून, फार बारीक नाही फार मोठं पण नाही, असं 3 चमचे घालून घेणार आहे। इथे मी 1.5 चमचा ओवा घेतलेला आहे, आपण हातावर घेऊन थोडंसं क्रश करायचं। तसेच इथे मी कलुंजी घेतलेली आहे, तर मी इथे 2 चमचे घातलेलं आहे। आता इथे मी चिली फ्लेक्स घालून घेते, तर इथे मी 3 चमचे घालून घेतलेले आहेत चिली फ्लेक्स। तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या असतील तर त्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या तर चिली फ्लेक्स होऊन जातात। 1/2 चमचा हळद घेतलेली, थोडीशी हिंग घ्यायचे, तीळ थोडेसे टाकायचे आहेत, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कसुरी मेथी घ्यायची आहे जवळजवळ 2 मोठे चमचे घेतलेले आहेत। थोडीशी हातावरती क्रश करून, जास्त नका घालू कारण त्याने कडवट चव येते। हे सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचे। 1/2 वाटी तूप घालून घ्यायचे, तूप गरम नाहीये थंडच घातलेलं आहे, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे मी पूर्ण हे तूप घातल्यानंतर छान मळून घेतलेलं आहे। आता मी काय करणार आहे, थोडंसं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे। कणिक घट्टच मळायचं आहे, तर मी घट्ट कणिक मळून घेणार आहे। पीठ माझं मळून झालेलं आहे, आता मी 1-20 मिनटं असं झाकण ठेवणार आहे। तर 1-20 मिनटं आपण झाकून ठेवायचे कपड्याने। 20 मिनटं झालेली आहेत, मी उघडून बघते, थोडंसं मळून घ्यायचे। मळून झालेलं आहे, आता आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे, आणि तुम्ही कोणत्याही आकाराच्या करू शकता। थोडंसं तेलाचा हात घेऊया आपण, आणि असं थोडंसं प्रेस करत राहायचं, गोल गोल असं फिरवत राहायचं। गोल होते आकाराने, आकार छान होतो। असं मोठ्याच्या बाजूने प्रेस करत राहायचं आणि गोल फिरवत राहायचं, छान होते मटेरियल, परफेक्ट गोलाकार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे करून घ्यायचे आहे। तेल गरम झालं की नाही आपण चेक करूया, थोडंसं कणिक तेलामध्ये सोडून बघायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता कणिक वरती आलेली आहे आपली रंगत। खुसखुशीत अशी होणार आहे, खूप छान होतात, तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने। कलर आलेला आहे आपल्या मटेरियलला, तुम्ही बघू शकता। आता मी काढून घेते, दोन्ही बाजूंनी छान कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। दह्या काढून घ्यायचे, एका प्लेटमध्ये मी काढून घ्यायचे,
मस्त, खूप सुंदर कलर आलेला आहे. आपण बाकीचे पण तळून घेणार आहोत. मस्त वरती तरंगत आहेत, एकदम हलके झालेले आहेत. हे पलटी करून घेऊया आपण. तुम्ही कोणत्याही आकाराच्या बनवू शकता आणि पोळपिठावरती लाटून सुद्धा वाटीचा आकार काढू शकता. चवीला एकदम छान लागतात. थंडीच्या दिवसामध्ये तसेही तळलेले पदार्थ खाल्ले तर आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतात. आता मी हे काढून घेते. आपल्या तळून झालेले आहेत व्यवस्थित, कलर पण छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता अप्रतिम कलर आलेला आहे. आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते. आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.